यंदा राज्यभरात परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला. जालना जिल्ह्यातील पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला. जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी गावात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. नुकसानीचे पंचनामे होत नसल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी काढणी न करताच पिकावर ट्रॅक्टर फिरवला. कोणतीही नुकसान भरपाई नको, निदान पीक विम्याचा लाभ तरी मिळेल का असा सवाल हे शेतकरी करत आहेत. जालना जिल्ह्यातल्या पाडळी गावातला प्रत्येक शेतकरी सोंगणीविना उभ्या असलेल्या सोयाबीनच्या पिकांमध्ये ट्रॅक्टर घालून रब्बीच्या पेरणीची तयारी करतोय. कारण परतीच्या पावसानं या गावच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी आणि मका पिकांची अक्षरशः वाट लावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील पाडळी गावात तर अतिवृष्टी झाली आणि त्याचमुळे काढणीला आलेली उभी पिकं पाण्यात सडली. अतिवृष्टी जास्त झाली त्याच्यामुळे काही झाड झालं. काय केलं त्याचं? काय उपटून टाकली सरकी जेवढी पेरली. अगोदर पाऊस नसल्यामुळं सोयाबीन वाढलं नाही. मागून पाऊस जे चालू झाल्यानंतर ते पूर्ण सोडून गेलं पाण्यात. म्हणजे आता म्हणजे क्विंटल बी सुद्धा सोयाबीन झालेलं नाही. पूर्ण म्हणजे रोटा आणून सनी ओढून टाकलं. आता जेवारी पेरण्या तयारी ते आधी काय आता त्याचा विमा जरा पास झाला असता तर आम्हाला कमीत कमी तेवढी मदत झाली. राज्य सरकार आज ना उद्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देईल असं वाटत होतं. पण प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटूनही पिकांचे पंचनामे झाले नाहीत. नुकसान होऊन महिना उलटला पण अधिकारी गावकऱ्यांना दाद द्यायला तयार नाही. शिवाय रब्बी हंगामाचा पेरणीचा कालावधीही निघून चाललाय. त्यामुळे हतबल झालेल्या पाडळी गावच्या शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांमध्ये थेट ट्रॅक्टर घालण्याचा सपाटा लावलाय. गावात 500 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले. आज याच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होत नसल्यानं गावकऱ्यांनी आशा सोडून रब्बीची तयारी सुरू केली आहे. सोयाबीनचं म्हणजे कमीत कमी 90% नुकसान झाले. सरकीचं बी 50% नुकसान झालं. जे आम्ही आता लगेच उपटून बांधावर जमा करून टाकायचं काम. नुकसान इतकं झालं त्याचा खर्च बी नाही निघला. दुबार पेरणी संकटित शेतकऱ्यावर आल्यानंतर दुबार पेरणी झाली आणि ही दुबार पेरणी झाल्यानंतर आता मागच्या 5 ते 14 तारखेच्या दरम्यान अतिवृष्टीचा पाऊस या ठिकाणी झाला आणि या अतिवृष्टी झाल्यामुळं या ठिकाणी 200 एकर सोयाबीनचं पीक आणि कपाशीचं हे 250 एकरवर हे पीक खराब झालं. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही तरी चालेल, पण हक्काच्या पीक विम्याचा लाभ तरी आम्हाला द्या अशी मागणी हे शेतकरी करतायत. मात्र कोणताही अधिकारी त्यांच्या मागणीची दखल घ्यायला तयार नाही. अखेर या शेतकऱ्यांनी जी हेल्पलाईनची मदत घेतली. शेतकऱ्यांच्या या तक्रारीची दखल घेत हेल्पलाईनच्या टीमनं नुकसानीची पाहणी केली आणि त्यानंतर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्या पुढे मांडली आणि त्यावर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी जी हेल्पलाईनला दिलंय. खरीप गेल्यामुळं लोक आता तो पुरावा नष्ट होतो की तुमच्याकडं पीक होतं ते किती टक्के झालं, किती टक्के आलं. आणखी आता शेतकऱ्याला तेवढी वेळ नाही. मला असं वाटतं की आम्ही जिल्हाधिकारीशी बोलतो आणि त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर कारवाई करायला होतो. यंदा राज्यभरात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र पडाळीतले शेतकरी नुकसान भरपाई मागत नाहीत. त्यांना हवी आहे हक्कानं काढलेल्या पीक विम्याची रक्कम आणि जोपर्यंत त्यांना पीक विम्याची ही रक्कम मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहणार आहे. जालन्याहून नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.